पण माकड माकडाची जात ऐकत नाही ना, माकड माकड त्यांची चर्चा कोणती? आता बघा, मारुडीची बाई, कुठली बाई? मारुडीची बाई, स्वातीचे पप्पा, स्वातीचे पप्पा, बोल, आपली स्वाती मोबाईल मागते आणि आपला दिनेश बी मोबाईल मागते, तुमचं काय म्हणणं असेल? मोबाईल मागतात, तुझं काय म्हणणं आहे? मला वाटतं ते तिकडं आंबेडकर पुतळ्यावर त्या बाजूला असं सारखं चालू असतंय ना, त्या गल्लीसारखं आपल्या गल्लीत व्हायला नको, आपल्या लेकरांचं वाटलू नको ना, मग मोबाईल द्यायचंच नाही असं माझं. ए स्वाती इकडे ग, तुझ्या पप्पाला काय बोललीस तू? प्रॉब्लेम आहे तर आपण औरंगाबादला जाऊ का? का मुख्यमंत्र्याचा फोन येईल ना, मग आउट ऑफ कव्हरेज म्हणून चांगलं आहे का? सलमान खानचा बी फोन येणार होता आज मला. आता गमत बघा, मोठ्या जातीच्या पोरांची, मोठ्या जाती म्हणजे दोन जाती, कोणत्या कोणत्या? मारुडी ब्राह्मण यांची म्हणजे मुलं चर्चा काय करतात बघा ना, काय चर्चा करतात, काय चर्चा करतात? ए काय चाललं रे साहेब, आपल्याला लालदिव्याची गाडी पाहिजे, लालदिव्याची गाडी आपलं टार्गेट आहे, लालदिव्याची गाडी म्हणजे लालदिव्याची गाडीच आपल्याला पाहिजे. अभ्यास माझा चाललाय, मी मोबाईल जरा ठीक होईल. यांचे माईकसाठी भांडण, कुणाचं? यांचं. ए माईक दे की मला, लय शायनिंगच का ती स्वतः आला शाण समजते, माईक दी म्हणलं स्वतःच लुग लुग करताय. देखी का मला माईक, माईकसाठी भांडण, जसं काय लई लता मंगेशकर आहे. आणि माईक घेऊन करते तरी काय, बघा ना ऐका ना, बाबासाहेब आंबेडकर म्हणालेत माझ्या नावाचा गजर करू नका, जय जयकार करू नका, मला अपेक्षित असलेलं काम करा, पण हे त्याच चौकात गाड्या त्यांच्या. माईक घेऊन करतात तरी काय माहिती का? बळ्ळ रे बळ्ळ जय भीम, शेंडाना बुडका जय भीम, बळ्ळ रे बळ्ळ जय भीम, शेंडाना बुडका जय भीम. खरंय का खोटंय? आणि दुसरी गोष्ट आहे, या बाबासाहेब आंबेडकरांचा काय गय, माझ्या हरणी तुला बाबासाहेबाचा अभिमान वाटायला लागला आजच एकच दिवस. बाबासाहेब म्हणले जे जे का करू नका, जे जे करत चालला. आपल्या बाया दोन पांढरी साडी घालून गावातून चालल्या होत्या जयंतीच्या टायमाला. पांढरी साडी घातलेला बाया गावातल्या लोकांनी बघितलं, पांढऱ्या साड्या घातलेल्या बाया कोणाच्या? आपल्या बाईचं उत्तर, आम्ही बुधाच्या. कोणाच्या? सांगितलं ना आम्ही बुधाच्या, बुधाच्या, बुधाच्या. काय बुद्ध म्हणजे? आम्हाला काय ठाव. मग काय एवढंच ठाव आहे काही चुकीचं असलं तर सांगा बुवा. एकदा इथं आलतो बघा, प्रभाकर पारधे यांनी मला एकदा घेऊन आले होते पाठीमाग. हो आलतो, हो हा, आपला विषय झाला आता प्रबोधनाचा. कशाचा? ज्या ज्या आईनी येताना आपला मुलगा आणि मुलगी आणली त्या आईला खऱ्या अर्थाने आई म्हणावं लागेल. शेड्यूल खूप बेजी आहे, मुलं आणि मुलगी त्यांचं काय चाललंय सध्या? मापड चालेल कॉपरे कॉपरे. आई म्हणते रात्रीच्या 10 वाजल्या जेवून घे ना, भाजी गारवायली, पण साठ ऐकते का? ए म्हातारे गपना, माकड तोंड्या डोळे जातील ना तुझे 24 तास, मग ए म्हाताऱ्याला काय करत नाही? आई म्हणते 12 वाजे झोप, आता झोप. झोपत आहे, 12 वाजता आईने झोपू घातलं, पण आई जास्त उन्हाळे पावसाळे खाल्ली नाही. चादर त्याने अंगावर घेतली, कुणी? त्यांनी अंगावर घेतली, पण आईला वाटलं आज झोपला असं. आईने 2 वाजता चादर काढली तर सांडाचं आपण काम चाललंय. हे खरंय की खोटे? मुलगा आणि मुलगी आजच्या मुली जर बघितल्या तर मोबाईल. माझ्या नावाने नेहमी खूप खडे फोडत असत, मी संसारात लक्ष देत नाही, माझ्या घरात लक्ष नाही, नेमकं काय करायला हवं असं तुला वाटत? येऊन जाऊन तुमची पुस्तकं आणि तुम्ही. अगं रामू,
नेमक मी काय करायला हवं असं तुला वाटतं? साहेब, लेकरांना जवळ घ्यावं, त्यांचं कौतुक करावं, बायकोशी दोन शब्द प्रेमाने बोलावे, घरात भाजी पाला तेल मीठ याकडे लक्ष द्यावं, शेजारच्या बायांचे संसार बघा बरं कशा आनंदाने चालले, पण तुमचं ना तर मुलाबाळाकडे लक्ष ना संसारात लक्ष, येऊन जाऊन तुमची पुस्तकं आणि तुम्ही। साहेब, आपल्या लेकराकडे लक्ष द्यावं, संसाराकडे लक्ष द्यावं असं लिहिलंय का त्या पुस्तकात? ते सांगा बरं अगोदर। रामू, तू जर मला विद्या अभ्यास करून देणार नसती तर मला वेगळा विचार करायला हवा। म्हणजे नेमका काय विचार करायला हवा? मला अभ्यास करून देणारी दुसरी बायको करावी लागेल। हो हो करा, एक नाही 56 बायका करा, पण सांगून ठेवते हे माझ्या कष्टाचं घर आहे, ह्या घरात मी इकडेही पाऊल टाकू देणार नाही, कळलं का? दिवसभर वाचन चिंतन मनन करू, माझे पाय खूप दुखून येतात, पायात नुसता जाळ झाल्यासारखं होतं, चार चार घंटे चिंतन मनन करत असतो ना, अभ्यास अध्ययन करत असतो। लवकर येणारे आणि रमा मला खात्री आहे मी बॅरिस्टरच होऊन येणार। आणि रमा चल बघ, बोट आली बघ, सामान सगळं सयत तयार आहे ना? चल आता बोट आलेली आहे, चाल मी बोटीत बसून घेतो। रमा रमा चाल, आता काही क्षणातच बोट हलेल, तू स्वतःची काळजी घे, मी तुला गेल्याबरोबर पत्र पाठवी, तू त्याची काळजी करू नकोस। चल रामू, आता बोटीने वेग घेतला बघ, चाल। रमा, गेल्याबरोबर मी तुला पत्र पाठवीन, काळजी करू नकोस, माझ्या परिवारावर लक्ष ठेव, मी लवकर येईल, काळजी करू नकोस। रमा रामू, रमा गाणे आवाज चांगला आहे, बाया बोलतात आवाज लय गोड आहे, गोडगड्यातून झर पाचली का घटाघटा। भगवान बुद्धाचा आवाज गोड होता, पण एक प्रवचन केलं की लोक बदलायचे, मान्य का तुम्हाला? एका प्रवचनाने लोक बदलायची। आता माझ्या कार्यक्रम, मी एकटा एक पात्री कार्यक्रम आहे, हा कसं आहे एक पात्री, थोड्या वेळाने असं एक सस्पेन्स ठेवलंय आपण थोडस। मी तुम्हाला बोललो होतो पिक्चर भक्ताने ॲडव्हर्टाईज होती कशी, इस कार्यक्रम की प्रायोजक है ठंडा पट्टी, कुदरत की देन झरना, कुदरत ने हमें लाख जड़ी बूटी दी है और उसका मजा नहीं कि ताप, भाई गन्ने का मजा तो वीको की ताप ही ले सकते हैं। ज्योति रिपोर्ट का अनुकाविष्कार इस कार्यक्रम की प्रायोजक है।
मच्छर को ढूंढ ढूंढ के मारे, 24 घंटे की सुरक्षा ऑल आउट। अड़ानी बाया बसली असत, आता बसली होती टीवी बघाय, आली मैं आडवी टाइप इंग्लिश बोलता येत नाही तरी शाइनिंग करते। कुठे गेलता? ऑक्सिजन झालाय तिकडे गेलतो का? कार्बन डायऑक्साइड झालाय? हसताना माणसं अशी हसतात की त्यांच्या हसण्याच्या आवाजाने आपल्या हसू येते। हसतात कशी? नंबर एक प्रकार हसतात का नाही सांगा। हसण्याचा प्रकार नंबर दोन, काही माणसं कॅसेट रिवाज झाल्यासारखं म्हणजे काही उकार दिल्यासारखं म्हणजे काही वेलंटी दिल्यासारखं काही मात्रा दिल्यासारखं काही टिंब टिंब दिल्यासारखं म्हणजे हा 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 काही समुद्राच्या लाटेसारखं काही काही असं हसतात की त्यांच्या हसण्याचा आवाजच येत नाही का? त्यांच्या साऊंडचा एखादा आहे तुटलेला असतं काय? काही लोक हसतात पण आवाज येत नाही, कसं दिसेल आम्हाला? असले काही नमुने आहेत पण खरंच ज्यांना हसू येत नाही साला किस चक्की का आटा खाताय पता नाही यार। हां, प्रबोधनाचा कार्यक्रम हसण्याचा विषय चालला होता, हसण्याने काय होतं? डॉक्टर, तुम्ही डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टर हसत मुखाच आहे, तुम्हाला कसं वाटत? बरं वाटेल ना? रोग्याला अमृतात समान वाटतं। आणि डॉक्टर रागीट असला तर तुम्ही सिरियस आहात, तुम्ही डॉक्टरचा आधार घेत गेलात, डॉक्टरकडे गेलात आणि तुम्हाला आशा आहे तर डॉक्टरनी मला चांगलं तपासलं पाहिजे, काय काय डॉक्टरला हात लागला लगेच स्वातंत्र्याचा श्वास घेतल्यासारखं वाटतोय। पण ते सोडून तुम्ही सिरियस आहात आणि डॉक्टर असं म्हणला, उद्या पेशंट मरायचो आजच मरायचं काम आहे। हसण्याचा परिणाम, एखादी बाई नवऱ्याला जीवन वाढताना ती हसत मुखाची, ताई नवरा दोन घास जास्त खाईल का कमी? जास्त खाईल। एखादी बाई असं बोलल्यावर, बंटीचे वडील तुम्ही जास्त शहाणपणाकडे जाऊ नका, पहिले कसे पहिलवानासारखं होता तुम्ही, आता नुसते वाळून गेले, एवढा चिकन चापीस आहे टांग पीस आणि एवढी अर्धी चपाती घ्या ना प्लीज प्लीज प्लीज। नवरा आनंदानं खाईल ना, पण नवऱ्याला जेवण वाढताना असं केल्यावर हा खा गेला, जेवणाचं जहरच व्हायचं काम आहे। टीव्हीला बातम्या देणारा कसा येतो माणूस? कसा येतो? येताना हसतो, कसं बोलतो? नमस्कार, आपण पाहतो की सिल्लोड शहर हे औरंगाबाद जिल्ह्यामधलं आहे, पण राजकीयदृष्ट्या नक्कीच पुढारलेलं आहे। सिल्लोड औरंगाबाद जिल्ह्यात सर्वात राजकीय माहेरघर आणि चर्चेला उधाण येणारे सिल्लोड तालुक्याचं क्षणचित्र आपण पाहायचं आहे थोड्याच वेळात, मात्र विश्राम। असंच बोलतात ना, पण टीव्हीला बातम्या देणार जर असा आला तर? बातम्या देणार आहे मात्र देण्यात आल्यावर टीव्ही पाहायचा असला तर पहा, नाहीतर शटर वडा। असं म्हणलं कोणी टीव्ही पाहिजे का? नाही ना पाहणार। चला आपण कार्यक्रमाकडे जाऊ आता। कार्यक्रम काय? चला तुम्हाला बोर होऊ दिलं जाणार नाही, काळजीच करू नका। आपल्या जयंतीची मीटिंग होते बरोबर का? मग जयंतीत काही सांडवी असतात, सांड म्हणजे ज्याच्यामुळं समाजाला त्रास होतो असे सांड। मग ह्या सांडांची मीटिंग होते अगोदर, म्हणजे ओ अध्यक्ष डीजे विजे लावा ना यार, त्याशिव मजा येते का? ओ अध्यक्ष कार्यकर्ते नाराज होतील राव, डीजे पाहिजे यार, डीजेशिव मजा येत नाही यार, मस्त मजा करू यार डीजे विजे। बघा सांडांची फौज आहे बरं काय? या सांडाला बाबासाहेबांचं काही घेणं देणं? ज्याच्या पोटी सांड जन्माला आला त्याच्या 12 पिढ्या नरकात। डीजे बीजे लावा, कोण बोलतोय? सांड। डीजे कशाला पाहिजे? नाचायला। आम्हाला बाबासाहेब नाचायला सांगितलं का वाचायला? सांड काय करतेत? मग त्याचं नाव सांड बरोबर आहे का नाही? हां, जरा कडक शब्दात कडक प्रबोधन आहे। मग त्यांनी डीजे लावल्यावर ह्या काय कमी आहे काय? ह्या बी म्हणतात डीजे शिव रोष नाहीच नाही, एम ए बीड ही नासामध्ये पाठवायला तज्ञ आहे, डीजे शिवराज नाहीच नाही। झाली जयंतीची मीटिंग, जयंती झाली, डीजेचं ठरलं। ए कुठला बी माणूस असू, आम्हाला डीजे पाहिजे, किती खालच्या थरा जाऊ ना, स्वाभिमान कुठल्या दुकानात भेटतो आपल्याला कुठं माहिती? डीजेशी मतलब आहे आपल्याला, हां डीजे पाहिजे म्हणजे पाहिजे, सांड प्रायव्हेट लिमिटेड। झाला डीजे लागला, झाली डीजेला सुरुवात।
सांडाचा धिंगाणा आता दुसरी पार्टी हे काय कमी नाहीत बरं का पहिली पार्टी झाली की दुसरी पार्टी शांताबाई टंबळुम टंबळुम आता तिसरी पार्टी सगळ्यात मोठी पार्टी बाबासाहेब आंबेडकरांचा ज्याला दिसते ते फायदे ते बाकीच्या अंदाजात अंदाजात मटका आपला लांब बसल्याचं गैर लांब बसल्या तुमचं नुकसान आहे हां मग तिसरी पार्टी बाबासाहेब आंबेडकरांचा बोललो रे बोललो ए वर्गणीतली नाईंटी कुठे ज्यांनी ज्यांनी बाबासाहेबाची वर्गणीतले पैसे हल्ली त्याची राख रांगोळ झाली काय कायचं धाबं दणाणलं असेल लिहायला कसं काय माहिती हो 32 जिल्ह्यांनी 4 राज्याचं पाणी पिलंय माहित नाही तर कसं आहे हां झाली जयंती जयंती महिला वर्ग कुठे असतो पुढे का मागं Mani koti koti aaye ga tu ko lela mani koti koti aaye ga tu ko lela mani